एखाद्या गोष्टीची आवड आणि त्यातून निर्माण झालेला छंद त्या व्यक्तीला परिपूर्ण बनवतो, असंच काहीसं घडलं कल्पना लखदिवेंच्या बातमीत. छंद म्हणून केलेल्या फुलशेतीच्या माध्यमातून त्यांना नवी ओळख मिळाली. चला तर मग जाऊयात त्यांच्या जरबेरा आणि गुलाब फुलांच्या रंगीबेरंगी दुनियेत. विजुरा गावालगतच्या या शेतातील हे दोन डोंब इथून जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात. या डोंब मध्ये शिरतात शरीराचा सारा थकवा कुठल्या कुठं निघून जातो. ही फुलशेती आहे अकोल्यातल्या कल्पना लखदिवेंची. खर तर कल्पना या नर्सिंगच्या आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थिनी. मुलं मोठी झाल्यावर त्यांनी शेतीची कास धरली. मुळातच फुलांची आवड असलेल्या कल्पना आपसुकच फुलशेतीकडे वळल्या आणि मुरमाड वर्कर्स जागेवर पॉलीहाऊसच्या माध्यमातून त्यांनी हे असं नंदनवन फुलवलं. मी चांगलं डेव्हलप करून आणि नंतर मग इथं पॉलीहाऊसचं कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं आहे. पूर्वी म्हणजे इथं कमतच उपयोग म्हणजे काही इथं उगवत नव्हतं. अशा जमिनीमधून आपण हे काहीतरी उत्पन्न काढता येते का हे विचार करून ठरवून आणि मग पूर्ण हे कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं आहे मी. आणि नंतर मग हे सुरू झालं म्हणजे पॉलीहाऊस मी याचं उत्पन्न सुरू केलेलं. प्रशिक्षण घेऊन त्यांनी फुलशेतीचं सारं तंत्र शिकवून घेतलं. आपल्या पॉलीहाऊसमध्ये जरबेरा आणि गुलाबाची लागवड केली. पॉलीहाऊस शेतीला कृषी विभाग 50% सबसिडी देतं, त्यामुळे कृषी विभागाची सबसिडी आणि स्वतःकडचे पैसे यातून कल्पना यांनी पुण्यातील एका खासगी कंपनीकडून पॉलीहाऊसची उभारणी करून घेतली. शेतकऱ्यांना कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने पॉलीहाऊस, प्लास्टिक आच्छादन व सेडनेट हाऊस या बाबींचा यामध्ये समावेश केलेला आहे. या बाबी अंतर्गत 2 हेक्टरच्या आत जे शेतकरी आहेत त्यांना 50% अनुदानावर लाभ देण्यात येतो. लागवडीनंतरची पहिली 2 वर्ष त्यांना विशेष उत्पादन मिळालं नव्हतं, मात्र मागील वर्षीपासून त्यांच्या पॉलीहाऊस मधील जरबेरा आणि गुलाबानं त्यांचं यश आणि स्वप्न फुलवायला सुरुवात केली आहे. आज अकोल्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात आणि पुण्याच्या फुल मार्केटमध्ये कल्पना यांच्या जरबेरा आणि गुलाब फुलांना मोठी मागणी आहे. त्यांना या फुलांच्या विक्रीतून महिन्याकाठी 60-70 हजार रुपये मिळतात. 15-20 हजारांचा व्यवस्थापन खर्च वगळता त्यांना महिन्याकाठी 50 हजारांवर निव्वळ नफा मिळतोय, म्हणजेच वर्षाकाठी 60 लाखांच्या वर नफा. इतकंच नाही तर त्यांनी पॉलीहाऊस सोबत 1 एकरावर लिली आणि गार्डियाचीही लागवड केली आहे, त्यातूनही लाखभर उत्पन्न मिळतं. कन्स्ट्रक्शनला 30-40 लाख असं 40-50 लाख मला खर्च आलेला आहे आणि तो आता पूर्ण सबसिडी पण मिळाली त्याच्यावरची. मला दोन्ही पॉलीहाऊस मधून महिन्याला मला 30-40 हजार असं नफा मिळतो याच्यामधून. आणि याचं मार्केटिंग मी नागपूर, पुणे, आजूबाजूचे जिल्हे या ठिकाणी माझं फ्लावर्स म्हणजे मी पाठवते तिथे. बदलत्या काळाची पावलं ओळखत शेती करणाऱ्या महिलांनी नव्या बदलांना सामोरं जाणं आवश्यक आहे. कल्पना लखदिवे यांची यशोगाथा अशा महिलांसाठी मार्गदर्शक वाटच म्हणावी लागेल. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.